दोन संघामध्ये नाणेफेक केली जाईल. नाणेफेकीचा कॉल अरो स्पोर्ट्स मुरबे संघानं. तर आदेश पांडव नाणेफेक जिंकलाय, चार षटकांचा सामना असेल, तर आपला निर्णय कोणता असेल? शतरक्षण करण्याचा निर्णय घेऊ. तुमच्या समोर आपल्या विभागामधील एक आक्रमक फलंदाज रमेश पवार, आऊ सारखा खेळाडू आहे, आतिश सारखा खेळाडू आहे, सुकेश सारखा खेळाडू आहे, या खेळाडू बरोबर खेळत असताना आपली कोणती रणनीती असेल? रमेश पवारची विकेट महत्वाची असेल, कारण त्याला बघून आपण या ठिकाणी क्रिकेट सर्वजण शिकलं, त्यामुळे त्याची विकेट आमच्यासाठी की पॉईंट असेल. तरी प्रथम शतरक्षण करत असताना किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा आपला प्रयत्न असेल वाकडी संघाला? ग्राउंडचा विचार करता 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, परंतु रमेश पवारची विकेट जर लवकर गेली तर त्याच्यापेक्षा कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत ही स्पर्धा पाहतोय हरिभक्त परायण गणपतीबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा, गावदेवी क्रिकेट संघ कोपरोळी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. आमदार चषक 2019 वर्ष 14 आहे. एकंदरीत या आयोजनाबद्दल तू काय म्हणशील? आयोजन तर खूपच सुंदर असतं, कारण आयोजनाच्या बद्दल बोलायचं झालं तर 2-3 वर्षापूर्वी या ठिकाणी आम्ही रनरअप झालो होतो, त्यानंतर 2 वर्ष आम्हाला इथं एंट्री नव्हती भेटली, कारण एंट्री आधीच फुल होता, ज्या दिवशी जाहिरात पडते त्याच्या दुसऱ्या दिवशी इथं 32 टीम फुल झालेले असतात, त्यामुळे आयोजन सुंदर असतं म्हणून या ठिकाणी 32 टीम लगेच तयार होतात. आयोजनाबद्दल बोलण्यासारखं काहीच नाही, कारण भरपूर सुंदर असं आयोजन असतं. अजून आपल्याला या आयोजनात सरप्राईज गिफ्ट सुद्धा थोड्या 2-1 दिवसात समजेल, सरप्राईज गिफ्ट मॅन ऑफ द सिरीजसाठी. त्यामुळे आयोजन अतिशय सुंदर असं आणि बेस्ट ऑफ लक असेल गावदेवी कोपरुले आणि रोशन पाटील. नक्की शुभेच्छा अरोई स्पोर्ट्स मुरबे संघ, तो वळणारच संघ नाही का वाकडी संघाचा. तर प्रथम फलंदाजी करत असताना मुरबा संघ आपल्या समोर आहे, ज्यामध्ये करण पोरजी, कैलास पाटील, आदेश पांडव सारखे नामवंत खेळाडू आहेत. त्या संघाविरुद्ध खेळत असताना प्रथम फलंदाजी तुमच्या वाट्याला आले, किती धावांचा विचार असेल? 55 ते 60 धावांचा डोंगर उभारत असताना कोणत्या गोलंदाजांना टार्गेट केलं जाईल? करण पोरजी. नक्कीच रमेश पवार याच्याकडून तुम्हाला अपेक्षा असतील, शुभेच्छा असतील आपल्या संघाला, बेस्ट ऑफ लक. आणि नाणेफेक जिंकले अरोई स्पोर्ट्स मुरबे संघानं आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले जाईल. या ठिकाणी आपण पाहिलं तर गावदेवी वाकडी संघाला मोरबे संघ आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे. दादा
फडमिलचा विकास हाच माझा ध्यास असं मूलमंत्र करणारे एक तरुण तडपदार नेतृत्व ज्यांना तीन वेळा पनवेलचे आमदार होण्याचे भाग्य लाभले ते आदरणीय प्रशांतदा ठाकूर यांच्या नावाने स्पर्धा भरवली गेली आहे. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोळी यांच्या माध्यमातून स्पर्धा सलग चौथ्या वर्षामध्ये एक चांगलं आयोजन पाहायला मिळालं. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना पाहायला मिळतोय गावदेवी वाकडी आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा अरोई स्पोर्ट्स मोर्बे या दोन संघामध्ये सामना. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय करण पोरजी गोलंदाजी मार्गवर असेल. वाकडी संघ आपण मैदानात खेळताना पाहतोय आमच्या उत्कृष्ट रॉकिंग समालोचक प्रवीण गायकर वाकडी गावातील बुलंद तोप म्हणून ज्याची ओळख आहे. मोठा फटका अतिशय देखणा फटका डिबेक्सच्या कबरला कैलास पाटील चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय म्हणून चेंडू गोळीच्या वेगाने पहिल्या चेंडूवरती दणदणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती करण पोरजी सारख्या गोलंदाजावर चौकार लगावलाय. चांगली गुणलेखन या ठिकाणी सोमनाथ पाटील वाजे रायगडचे बेस्ट गुणलेखक कांचनदा पालकर यांच्यानंतर चांगली कामगिरी करताना आपल्या विभागामध्ये पाहतोय. देखना फटका लाजा बाप क्रिकेटचा क्लास डीप लॉंग अपच्या वरून सहा धावा. लढणारे ते मावळे होते आणि लढाला शिकवणारे ते शिवबा होते. दोन चेंडूवरती दोन मोठे फटके दहा धावा करण पोरजी या षटकामध्ये महागराड्याला वेगवान चेंडू अतिशय वेगानं लिफ्ट स्क्वेअर लेगच्या वरून चेंडूला फेकून दिलाय. चेंडू सीम अपार बॅक टू बॅक तिसरा मोठा फटका सहा धावा या चेंडूवर. तर या ठिकाणी आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट संघ अकोली मालवाडी यांच्यातर्फे कौशल्य स्मृती चषक 2019 मंगळवारी 22 जानेवारी 2019 रोजी एक दिवशी क्रिकेटचे सामने. प्रवेश फी 5,500 प्रथम पारितोषिक 25,000 आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक 12,500 उत्कृष्ट फलंदाज शोध उत्कृष्ट गोलंदाज शोध आणि मालिका वीरासाठी असणारे बॅट या स्पर्धेचे सर्वे सर्वा श्री भूपेंद्र शेठ पाटील साहेब पनवेल पंचायत समिती सदस्य या असतील आणि आयोजक जयन क्रिकेट संघ अकोली मालेवाडी या स्पर्धेचे आयोजक असतील आणि स्पर्धा अर्णव मैदानावरती पाहायला मिळेल. हेच मैदान असेल अशी चांगली स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा येते. गोलंदाज गोलंदाज मार्गवर मोठा फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत बसलाय. चेंडू सीमा पार सहा धावा या चेंडूवर. दोन 2018 आणि 2019 विचार केला सोमनाथ पाटील गावदेवी वाकडी संघ खूप आउट ऑफ फॉर्म मध्ये होता. या मैदानावरती आमदार चषकामध्ये चांगली कामगिरी पहिल्या सामन्यापासून पाहिली. रमेश पवार सूर्य कामगिरी करतोय परंतु गोलंदाजीमध्ये या संघाचा विचार केला. सुकेश भोपीनं फेकला निर्णायक षटक. मागच्या सामन्यामध्ये एका षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. रमेश पवारनं 2 षटकामध्ये 38 धावा खर्च केल्या होत्या. तर सामना सुरू असताना विनंती असेल प्रेक्षक वर्गाला आपण वाहने थोडी थांबवा. षटक संपल्यानंतर आपली वाहने पुढे घेऊन जा. आपण सहकार्य करा. स्पर्धेमध्ये थोडासा विलंब होतोय. गोलंदाज आदेश पांडव करण पोरजी या षटकातील पुढला चेंडू जोरदार अपील लेग बिफोरचा फलंदाज पायची दादरलाय रमेश पवार ज्यानं षटकारांची हॅट्रिक साधली होती या मैदानावरती या सामन्यावरती. गोलंदाज करण पोरजीला या षटकामध्ये तब्बल 22 धावा जमवल्या होत्या आणि 22 या धावसंख्येवरती वैयक्तिक फलंदाज बाद झालाय रमेश पवार. आऊ हा फलंदाज बाद होऊन माघारी परततोय. पहिली सफलता अरोई स्पोर्ट्स मुरबे संघाला.
डीजे नक्की स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य देणारे रोशन शेठ पाटील, रोहित पाटील, मंगेश फडके, प्रशांत मस्कर, राकेश पाटील, नितीन पाटील, पप्पू पाडवी, राजेश मस्कर, अविनाश सोमवंशी, प्रफुल पाटील, आकाश पाटील, मनीष पाटील, संकेत खोंडे, सौरभ ठाकूर, जयेश प्रेम, वेक करण, प्रशांत, संतोष गुरुनाथ, धनाजी हिरामन, गणेश मनोज, गणेश मस्कर, मनोज मस्कर, रत्नदीप मडवी, त्यानंतर नागेश मस्कर यांचं चांगलं सहकार्य या स्पर्धेला आपण पाहिलंय. किरण फडके या सर्वांचं मी पुन्हा एकदा शतशः आभार मानेल. अतिशय चांगली स्पर्धा व्यासपीठावरती आगमन होतोय. विद्यमान सदस्य ग्रुप ग्राम पंचायत काशीनाथ ठाकूर साहेब असतील, त्यांच्या समवेत तुकाराम फडके साहेब असतील, चांगलं योगदान. त्यानंतर कोपरुली संघाचा आक्रमक फलंदाज मंगेश फडके यांच्या पिताश्री अर्थात बालाराम फडके साहेबांचं देखील आगमन झालंय. पुढल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता अतिशय जमदाडीनं आणि दुसरा फलंदाज 22 या धावसंख्येवर. एकच गाणं वाजवणार तर अख्खं मार्केट गाजवणार. धन्यवाद डीजे. कोपरुली संघाचे पॅकर्स आपण पाहतोय. सोमनाथ पाटील टोंडरे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. त्यानंतर रायगडचा टायगर विश्वास पाटील यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानपण व्हायचंय. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. एक चांगला खेळाडू आहे ज्याने आपल्या रायगडचं नाव ठाण्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध केलंय. एक चांगला खेळाडू ज्या खेळाडूचा खेळ अनेक वर्ष आपण पाहतोय. वयाची 40वी ओलांडली तरी चांगला खेळ त्याच जमानं त्याच जोमाने मैदानावरती पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती भोनशेत गावचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आपण पाहिलं. कुंडलिक फडके यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील स्वागत. विश्वास पाटील रायगडचा टायगर म्हणून ज्याचे उल्लेख आहे. 6 चेंडूवरती 6 षटकार अनेक वेळा फलंदाजांना मारल्यात. नेरूलच्या मैदानावरती 6 चेंडूवरती 12 चेंडूमध्ये 12 षटकार लगवण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती असणार आहे. गोलंदाज मंगेश नावडेकर तिसरं दुसरं टेक फेकणारी सज्ज असेल. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये सोमनाथ पाटील आपण पाहिलं 22 धावा. त्यानंतर 2 महत्वपूर्ण सफलता. एक रमेश पवारला बाद केलंय जे लेग बिफोरचा फलंदाज बाद झालाय. दुसऱ्या चेंडूमध्ये त्रिफला जित केलंय अतिशय जमदाडीला. नौका फलंदाज मैदानावरती एक भाऊ गेला तर दुसरा भाऊ मैदानामध्ये आला अमित जमदाडे. आणि या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू भरत पाटील ज्याच्याकडे क्रिकेटचा खूप अनुभव आहे. तो अनुभव पणाला लावायला लागेल कारण पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली आहे. 22 धावा धावफलकावर. हा चेंडू ब्लॉक होला तेवढ्या चांगल्या प्रकारे चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला. आदेश पांडव चेंडू पकडताना जर विचार केला दोन फलंदाजामध्ये थोडस जमलं नाही आणि एक गेला दुसरीमध्ये कन्वर्ट करता आलं असतं परंतु थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली. एक दोन्ही फलंदाजांना संयमानं खेळ काढण्याचा विचार केला. दोन फलंदाज बाद झाल्यानंतर डामाला आकार देण्याचा प्रयत्न या खेळाडूंच्या माध्यमातून केला जातोय. 23 धावा धावफलकावर. गोलंदाज मंगेश नावडेकर एक चांगला वेगवान गोलंदाज आहे. 18-19 फुल टॉस चेंडू लो फुल टॉस चेंडू होता. कार्पेच्या सायन चेंडू डीप मिडविकेटला. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. संबादा नावडेकर वेगानं चेंडूवरती आला होता. तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. अमित जमदाडच्या माध्यमातून भरत पाटीलच्या माध्यमातून आणि या दोन धावीने संघ जाऊन पोहोचला आहे 25 या धावसंख्येवर. अतिशय चांगली धावगती राखण्याचा प्रयत्न केलाय. ज्यावेळी वाकडी संघाच्या संघटनेकडे मी संपर्क साधला होता सोमनाथ पाटील त्याने सांगितलं होतं की 60 ते 55 धावा जमवण्याचा आमचा विचार असेल. त्या दिशेने वाटचाल करतो हा संघ. या षटकामधील 2 चेंडूंपैकी गेले 3 धावांचं योगदान दिलंय. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय अमित जमदाडच्या माध्यमातून. या षटकामध्ये धावांमध्ये रोख लावणं गरजेचं असेल. स्लोवर चेंडू ऑफसाईडला खराब यशस्वी रक्षण. सागर उल्वेकर चुकी करतोय आणि पंचांचा इशारा तर 22 स्वरूपामध्ये 4 धावा या चेंडूवर. चार धावीने संघ जाऊन पोहोचतोय 29 या धावसंख्येवरती. 2 बाद 29 चांगलं क्षेत्ररक्षण करण्याची गरज असेल. जर क्षेत्ररक्षणाला चुकाल तर सामन्याला मुकाल. क्रिकेटचं समीकरण आपण पाहतोय. जेवढ्या जास्तीत जास्त धावा. हा चेंडू फुल टॉस फेकलाय. पंचांचा इशारा तो नो चेंडू.
एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय. 1+1 दोन धावा या चेंडूवर असतील. या दोन धावेने संघ जाऊन पोहोचलाय 31 या धाव संख्येवर. फ्रीट या चेंडूवरती पाहायला मिळेल. या चेंडूवरती या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या होत्या करण पोरजीनं. ज्या करण पोरजीनं मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती नेपाळी संघाविरुद्ध, तोच करण पोरजी महागडा ठरल्यानंतर मंगेश नाबडेकर वर देखील थोडासा दडपण आपल्याला जाणवतोय. पण दडपण झुकारून पुन्हा एकदा कम बॅक करावा लागेल. अतिशय चांगली फलंदाजी वाकडी संघाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. पहिल्या सामन्यामध्ये देखील सुरेख खेळ या संघाने केला होता. हा चेंडू बॅटची इनरेज लागले, शॉर्ट फाईन लेगला क्षत्रिय चेंडूवर जातोय. तो मध्ये एक धाव घेण्याची संधी मिळते. एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 32 या धाव संख्येवर. चांगली धावगती राखली गेली आहे. सरासरीचा विचार केला तर या षटकातील अद्याप दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल. दोन चेंडू आपण जर पाहिले तर एक नो चेंडू बाईच्या स्वरूपाने चौकार आपण पाहिला होता. त्यानंतर नो चेंडूची फेकी केली होती गोलंदाजानं. हा चेंडू ब्लॉक हल्ला तेवढ्या चांगल्या प्रकारे चेंडू काउ कॉर्नर क्षेत्रामध्ये जातोय. कैलास पाटील वेगाने चेंडूवरती आला होता. एक धाव एका धावीने संघ जाऊन पोहोचला 33 या धाव संख्येवर. फरतचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये फलंदाजानं सुरेख कामगिरी केली होती. मंगलमूर्ती सार्थक स्पोर्ट्स वाजे संघाला परास्त केलं होतं. असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होणार नाही, परंतु खराब गोलंदाजी. आज ज्या खेळाडूचा वाढदिवस आहे अतुल पाटील याला वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा असतील, परंतु गोलंदाजीमध्ये नाराज केले. 21 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. दोन षटकामध्ये धावपळकडे धावा लागल्यात 33 धावा. त्यानंतर साई स्टार क्रिकेट संघाचा एक उत्कृष्ट यष्टीरक्षक अजय अनंता फडके याचा देखील वाढदिवस आहे. अजयला देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आम्हा आयोजकांच्या वतीनं, आम्हा समालोचकांच्या वतीनं. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. दोन षटकामध्ये धावपळकडे धावा लागल्यात 2-33 धावा धावपळकावर. DJ Sajan. धन्यवाद डीजे. तर व्यासपीठावर आपण पाहतोय रायगडचा आक्रमक फलंदाज, रायगडचा टायगर ज्याला म्हटलं जातं विश्वास पाटील सरांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. पहिले सत्र समाप्त झाल्यानंतर विश्वास पाटील सरांचं स्वागत केलं जाईल. खूप वर्ष क्रिकेटची सेवा त्यांनी केली आहे आणि आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीतून प्रेक्षकांना आपलं प्रेमात पाडलंय. अतिशय चांगली फटकेबाजी, चांगली गोलंदाजी, दोन्ही स्विंग चेंडू करण्यामध्ये माहिर असलेला खेळाडू आहे. आपण जर पाहिली षटकारांचा सर्वात जास्त विक्रम विश्वास पाटील यांच्या नावावरती असेल. त्यानंतर टेनिस विश्वाचा वर्ल्ड कप स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषकामध्ये जय अंबिका टोंडे संघाचं नेतृत्व करीत असताना, रायगड संघाचं नेतृत्व करीत असताना अनेक वेळा आपण पाहिलं चांगलं योगदान या खेळाडूनं दिलंय. एक सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाणारं नाव अर्थात टेनिस विश्वामध्ये विश्वास पाटील. हा चेंडू खोदून काढलाय, अतिशय चांगला फटका, चेंडू डीप लॉंगांच्या मधून जातोय 6 धावांसाठी. साधावीने संघ जाऊन पोहोचतोय 39 या धावसंख्येवर. फलंदाजा अमित जमदाडेचा विचार केला ज्याने 10 धावांचं योगदान दिले, 5 चेंडू सामना केला. स्लोवर चेंडू बॅक टू बॅक दुसरा षटकार, खराब गोलंदाजी कैलास पाटील वरती आणि या 6 धावीने संघ जाऊन पोहोचलाय 45 या धावसंख्येवर. माझं बोलायचं मन झालं होता तुझ्याशी गप्पन, तुझा लागत होताच नाही. विचार केला की वाट तुझी पाहुणे वाचा की माझ्या दिसला की काय. इट्स किंग स्टाईल चल जाऊ फिराला लोणावळा. दोन चेंडूवरती दोन षटकार लगावल्यात. पहिल्या षटकामध्ये रमेश पवारनं षटकारांची हॅट्रिक साधली होती. रामी जमदाडे षटकारांची हॅट्रिक साध्य करेल का?
कैलास पाटीलचा हा चेंडू अतिशय चांगला फटका, तेवढंच चांगला प्रयत्न समाधान नाबडेकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जीवांच्या अतोनात प्रयत्न केला होता, पण चेंडू सीमा पार, चार धावा या चेंडूवर. शिवकालात नादत होते सुखात माझी प्रजा, कारण एकही भिकारी शिवकालात आपण पाहिला नव्हता, एकही स्त्रीवर अत्याचार शिवकालामध्ये आपण पाहिला होता. अतिशय चांगलं राज्य शिवराज्य म्हणून ज्या राज्याकडे पाहिले जाते, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय हनुमान फडके. चेंडू खाली येतोय आणि फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा बाद होतोय अमित जमदाडे. ज्या अमितची फलंदाजचं विश्लेषण पाहिलं तर अतिशय चांगली फलंदाजी केली, 20 धावांचं योगदान दिलंय. त्यानंतर दोस्ती इलेव्हन संघाला ओपनच्या लॉट्समध्ये खेळण्यासाठी नेहमी योगदान देणारे आणि स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक अर्थात विजय शेठ ठाकूर साहेब अकुर्ली याचं व्यासपीठावरती आगमन झालंय. विश्वास पाटील आणि विजय शेठ ठाकूर खूप चांगले जवळचे मित्र आहेत, खूप अनेक वर्ष ज्याने क्रिकेट एकत्रित खेळले आहेत आणि चांगले मित्र देखील आहेत, एक चांगले खेळाडू देखील आहेत आणि चांगलं आपण पाहतोय सामना देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या षटकामध्ये विचार केला, चार चेंडू फेकल्यात कैलास पाटील, 16 धावा खर्च केल्यात, एक महत्वपूर्ण सफलता मिळाली. नौका फलंदाज मैदानावर सुकेश भोपी मैदानावर येतोय. हा चेंडू ऑफ साइडला चेंडू फेकी गेले, ऑन साइडला चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. निर्धाव चेंडू ते सांगता होते. या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च केल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 22, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा मंगेश नाबडेकरनं खर्च केल्या होत्या. एक नऊ चेंडू फेकला होता, परंतु चांगली कामगिरी आपण पाहिली. त्या चेंडूमध्ये 5 धावा, त्यानंतर कमबॅक आपण पाहिला. त्यानंतर एनडी इलेव्हनचे पाकर अरुण शेठ पाडे साहेब यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत. आणि पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 2-3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकामध्ये धावपलकावर धावा लागल्यात, 49 धावा धावपलकावर. नौका गोलंदाज मैदानावरती संकेत भगत या संकेतनं चांगली गोलंदाजी निर्याच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिली होती. अतिशय चांगला खेळ या खेळाडूनं केला होता. वेगवान गोलंदाजी संकेत भगत, उंच खांद्याचा खेळाडू आहे. मैदानावरती धावांमध्ये रोक लावणं गरजेचं असणार आहे. 49 धावा 3 षटकामध्ये 16.33 या सरासरीने धावा जमवल्यात. चौथा षटक निर्णायक अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. 4 षटकांचा सामना दुसऱ्या फेरीमध्ये पहिला सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. हा चेंडू मोठा फटका, बॅटची एज लागली आहे. शत्रके चेंडू खाली 1-2 दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल पकडला जातोय. नौका फलंदाज मैदानावरती आदेश मस्कर एक अष्टपैलू खेळाडू आहे. वेगवान गोलंदाजी संघाचा भरत पाटील जो सलामीला गेलाय. 5 चेंडूमध्ये 2 धावांचं योगदान, 3 चेंडू डॉट खेळलाय. संकेत भगतनं पहिल्या चेंडूमध्ये महत्वपूर्ण सफलता. सुकेश भोपीला मैदानातून बाहेर केलाय, लेट कट करण्याचा प्रयत्न केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला सागर उल्वेकर चेंडूवरती आला होता. एक धाव मिळेल, एका धावीने संघ धावून पोहोचलाय. 50 धावा धावपलकावर.
पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा गावदेव वाकडी संघाच्या 50 धावा अतिशय चांगली, पहिल्या 3 षटकामध्ये 49 धावा आपण पाहिल्या होत्या. पहिल्या 15 चेंडूमध्ये या संघाने तब्बल धावा जमवल्या होत्या 49, आणि एक धाव जमवण्यासाठी या संघाला तब्बल 5 चेंडूंची प्रतीक्षा करावी लागली. एक चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक आपण पाहिला गोलंदाजच्या माध्यमातून कैलास पाटील. शेवटच्या 3 चेंडूवरती एक सफलता, 2 चेंडू निर्धाव या षटकामध्ये आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवरती सफलता आणि एक धाव मिळवली आहे. हा चेंडू संख्येचा वेगानं चेंडू फेकला जातोय. अप्रतिम गोलंदाजी. आदेश पांडवने सांगितलं होतं की वाकडी संघाला जर आम्ही आऊ पवारला लवकर बाद केलं तर 40 ते 45 धावसंख्येमध्ये रोकू, आणि धावसंख्या जर पाहिली तर 50 धावा म्हणजे थोडस जवळ रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु संकेत भगत ज्याचे 3 चेंडू कशा प्रकारे असतील हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. हा चेंडू सुरेख फटका डीप लॉंग ऑनला शत्रगे चेंडूकडे पाहत बसलाय. चेंडू सीमा पार 6 धावा या चेंडूवर. साधावीने संघ जाऊन पोहोचतोय 56 या धावसंख्येवरती. चौथा चेंडू फेकलाय संकेत भगतनं. उरुपीच लाईनचा चेंडू होता. चेंडूला चांगल्या प्रकारे फुटवर्क पाहिला आणि आदेशच्या बॅटमधून षटकार निघाला होता. शॉर्ट पीच लाईनचा चेंडू. हा चेंडू पंचांचा इशारा येतोय अव्वांतरचा. अव्वांतर धावीने संघ जाऊन पोहोचतोय 57 या धावसंख्येवर. एक अतिरिक्त बाउन्स उचली घेणारा चेंडू फेकला जातोय संकेत भगतच्या माध्यमातून. या सत्राचा विचार केला तर पहिला अव्वांतर चेंडू फेकला गेलाय आरोही स्पोर्ट्स मोरबे संघाच्या वतीनं. गोलंदाजी खूप चांगली केली आहे परंतु फलंदाज देखील तेवढीच चांगली. आपण गावदेव वाकडी संघाची या मैदानावरती पाहिले. गोलंदाज संकेत भगत या षटकातील मोठा फटका. बॅटच्या मधोमध चेंडू आला नाहीये. कैलास पाटील चेंडू खालती चांगला झेल पकडण्याची संधी होती परंतु चुकी केली आणि पंचांचा इशारा द्वाय. चेंडू सीमा पार 6 धावा. साधावीने संघ जाऊन पोहोचलाय. धावपळकाचा विचार केला 63 धावा धावपळकावर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज संकेत या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण सफलता, एक चेंडू अवांतर, एक सिंगल, 2 षटकार. त्यानंतर जर आपण पाहिलं शेवटचा चेंडूवरती किती धावा खर्च करेल, धावसंख्येचा जर आपण सरासरी पाहिली तर अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये वाकडी संघाच्या माध्यमातून आपण पाहिले. गोलंदाज संकेत हा चेंडू ऑफ साईडला फेकलाय. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकामध्ये धावपळकाची धावा 63 64 धावांचा पल्ला गाठायचा आहे खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या. तर या ठिकाणी रायगडचा टायगर अर्थात विश्वास पाटील सर यांच्या स्पर्धेमध्ये स्वागत केलं जाईल. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहिली. या स्पर्धेची आठवण, या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह आणि मायेची उबदार शाल देऊन साहेबांचं स्वागत केलं जाईल. मी विनंती करेल आमचे स्पर्धेचे सर्वे सर्वा लाडले आयोजक रोशन शेठ पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी विश्वास पाटील टोंडरे याचं आपण स्वागत करायचंय. आणि क्रिकेटमधील विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहेत. त्या खेळाडूचं यथोचित मानसन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. आमदार चषक 2019 वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपतबा पाटील यांच्या स्मरणार्थ व गावदेवी क्रिकेट संघ कोपरुली यांच्या वतीनं विश्वास शेठ पाटील यांचं स्वागत केलं जाईल. त्यानंतर एक अष्टपैलू खेळाडू ज्यानं इंडी विभागातील खेळाडूंना ओपनच्या सामन्यामध्ये खेळण्यासाठी संधी दिली ते स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक. आणि एक अष्टपैलू खेळाडू विजयशेठ ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी विनंती करेन आमचे आयोजक रोशन पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विजयशेठ ठाकूर क्रिकेटसाठी काय पण आणि कधी पण म्हणणारे आणि क्रिकेटसाठी नेहमी या विभागाला मार्गदर्शन करणारे विजयशेठ ठाकूर साहेबांचं या स्पर्धेमध्ये शाल आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन स्वागत केलं जातोय. अतिशय चांगली स्पर्धा, 64 धावांचा पल्ला गाठायचे खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. त्यानंतर कोपरुली संघाच्या पॅकर्स आपण पाहिले. सोमनाथ पाटील टोंडरे यांचं देखील स्वागत केलं जाईल. मी विनंती करेल गुरुनाथ ठाकूर की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचंय.
पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये धावपळके धावा 63-64 धावांचा पल्ला गाठायचे. 16 सरासरी धावा जमवायला लागतील खेळाच्या उत्तरार्धामध्ये खेळ करणाऱ्या संघाला. तर आरोही स्पोर्ट्स मोरबे संघ आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायचे आणि या पुढला होणारा सामना चिंचपाडा संघाचा संघ नाईक आणि नेरे चिंचपाडा रोशन संघाचा संघ नाईक आणि जय हनुमान नेरे संघाचा संघ नाईक. टॉस साठी आपण संपर्क साधायचा आहे आणि दुसऱ्या सत्राकडे बोलूया महागुरु गडगे सर यांच्याकडे आणि तत्पूर्वी डीजे. Thanks, DJ Master. Thanks, Deepak Phadke. तर खऱ्या अर्थाने तोंडे क्रिकेट गावातील एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक आमचे मित्र सुभाष पाटील तोंडरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर तोंडरे गावचे आदरणीय व्यक्तिमत्व श्री हरिचंद्र सीताराम पाटील तोंडरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपला आम्ही गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली या वतीने मनपूर्वक पहिले गेले दुसरे गेले चौकात गेले
पर तब्दीली होती हुई नए गेंदबाज हम देख रहे हैं। नए गेंदबाज आदेश मस्कर और सामना करेंगे बल्लेबाज, एक आक्रामक बल्लेबाज हनुमान फड़के। ये शॉर्ट पेज गेंद थी, इस बार गेंदबाज में जरूर है, एलिवेशन कम स्ट्रोक में डाउन दी विकेट। इस बार बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ और तीसरा विकेट ट्रैवलिंग का रास्ता नापते हुए। नेरे चानुमान नेरे क्रिकेट टीम के कप्तान, टॉस के लिए आप शीघ्र यहाँ पर संपर्क करें। यानी कि चिंदफड़ा क्रिकेट टीम के कप्तान बिल्कुल हमारे कमेंट्री कक्ष में मौजूद है, आप जल्दबाजी करें। ये तीसरा विकेट हनुमान फड़के के पारी का अंत होता हुआ, यह हनुमान फड़के भी यहाँ पर शून्य पर आउट होकर पहले में लौट रहे तो नया बीज भवर में फंसी है। तो अभी नए बल्लेबाज हम देख रहे हैं, हनुमान फड़के आउट होने के बाद मैदान के अंदर आते हुए नए बल्लेबाज सागर। ये दो बल्लेबाजों के पास जहां तक सवाल है, आदेश पांडव और सागर के बल्लेबाजी का। इसे गेंदबाज आदेश टेटम और दे विकेट, इस बार गेंद को खेला मिड ऑन के रीजन में, गेंद जाती हुई फील्डर वहां पर तैनात है।
जब तक गेंद उठाए फील करे तब तक दोनों बल्लेबाजों के पास एक रन लेने का पर्याप्त समय मिला। इसी एक रन के मदद से आदेश पांडे पहुंच रहे अभिजीत पांच पर एक चौके की मदद से तीन गेंदों का सामना किया है। टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई मोरबे इलेवन क्रिकेट टीम की तीन विकेट खोने के बाद 12 गेंदबाजी के लिए 16 गेंदे बची है और जीत के लिए 52 रनों की दरकार है। जीत के लिए यहाँ पर 52 रन चाहिए। आदेश गेंदबाजी के लिए तैयार, सामना करेंगे बल्लेबाज सागर, एक आक्रामक बल्लेबाज है। ये देखिए गेंदबाजी में जरूर है, लॉन्ग ऑफ रीजन में डाउन द फील्डर और अमित जमदाड़े ने कोई गलतियां नहीं की, आसानी के साथ संयम से कैच को लपक लिया और बल्लेबाज सागर के पारी का अंत किया। थैंक्स डीजे मास्टर। और इसी के साथ जिस बल्लेबाज के बारे में हम चर्चा कर रहे थे कि जिस बल्लेबाज के ऊपर टीम निर्भर करती है वो बल्लेबाज भी आउट होकर पहले में लौट रहे, तो निश्चित रूप से बल्लेबाज आउट होने के बाद नए बल्लेबाज मैदान के अंदर, नए बल्लेबाज मंगेश नावडेकर नैया बीज भवर में फंसी है। एक बढ़िया गेंदबाजी करते हुए आदेश मस्कर का जिक्र करना होगा, लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन। राइट हम ओवर द विकेट आदेश के लिए, यह आदेश पांडव ने उड़ाया जाजी पुल नजर, नजरों में जज्बा, गेंद हवा से बातें करती हुई लॉन्ग ऑन सीमा, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। और 6 रन के मदद से टीम के रन संख्या आगे बढ़ती हुई, यानी कि 18 अभी रन और गेंद के बीच में समीकरण, 14 गेंदे और आरोहित पर मोरबे क्रिकेट टीम को 40 रन चाहिए जीत के लिए। आदेश पांडव गेंद सीधा फील्डर के पास, रामदास खुटले ने कोई गलती नहीं की, मिड विकेट के ऊपर से गेंद को दागना चाहते थे बल्लेबाज, सीधा गेंद फील्डर के पास और बल्लेबाज आदेश पांडव के पारी का यहाँ पर अंत होता हुआ। डीजे मास्टर और इसी के साथ आदेश के पारी का अंत। बढ़िया गेंदबाजी यहां पर आदेश मस्कर द्वारा, पहले गेंद के ऊपर बल्लेबाज को आउट किया, दूसरे गेंद के ऊपर 1 रन, तीसरे गेंद के ऊपर विकेट, चौथे गेंद के ऊपर 6 रन और चौथे विकेट, चौथे गेंद के ऊपर विकेट। यह गेंद बिल्कुल गेंद हवा में है और इसी के साथ यहां पर बल्लेबाज के पारी का अंत और इसी के साथ 5वां विकेट, 6ठा विकेट मैदान से बाहर। डीजे मास्टर यहां पर निश्चित रूप से 5 बल्लेबाज मैदान से बाहर लौट चुकी है 2 ओवर के समाप्ति के बाद, यहाँ पर 3 ओवर के 2 ओवर के समाप्ति के बाद आरोहित पर मोरबे 11 क्रिकेट टीम के रन संख्या बन चुकी है, यानी कि 5 विकेट खोने के बाद 18। याच्या नंतर जी लड़त असणार आहे निश्चित स्वरूपात आपण पाहतो, जनमान नेरे विपक्ष आहे चिंचवाडा क्रिकेट संघाच्या दरम्यान, इथे एनडी ग्रुपचे पॅकर्स आदरणीय संतोष पाटील साईरक्षा बिल्या एंटरप्राइजेसचे ओनर्स आहेत, अकुर्ली गावचे आपलं आम्ही स्वागत करतो, नाणेबेक होत आहे आता जिंकण्यासाठी। धन्यवाद महागुरु एमडी गडगे सर, तमाम क्रिकेट रसिकांचा आम्ही यापुढच्या होणाऱ्या लढतीच केली जाईल। सन्माननीय तुकाराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ते टॉस होईल, नेरे आणि धुंद्र्या सॉरी माफ करा चिंचपाडा संघ आहे, दोन संघादरम्यान येथे टॉस होते, सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि नाणेफेकीचा कौल जिंकतोय चिंचपाडा संघ, संघ नाईक नाणेफेक जिंकल्यानंतर पहिली पसंती का असेल फिल्डिंग क्षेत्रक्षणाला आपण पहिली पसंती दिली समोर नेरे संघ म्हटला तर प्रवीण चोरगे सारखा हार्ड हिटर फलंदाज, मग त्यांची फलंदाजी आणि या संघाविरुद्ध खेळत असताना आपली काय उपाययोजना असेल?
उपयोजना म्हणजे आम्ही 50 ते 55 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 50 ते 55 धावापर्यंत तुम्ही नेरे संघाला रोखाल ना? आपली स्ट्रॉंग बॉलिंगचा विचार केला, कोणत्या गोलंदाजावर संघ अवलंबून असेल? हाय विनोद केनी. शुभेच्छा असेल विनोद केनीवर संपूर्ण गोलंदाजाची जबाबदारी. संपर्क साधूया नेरे संघाचा हार्ड हिटर संघनायक प्रवीण चोरग्या. मागच्या काही दिवसापासून नेरे संघ खूप फॉर्म आपण पाहतोय आउट ऑफ फॉर्म मध्ये चाललाय. खेळाडूंकडून चांगली कामगिरी पाहायला मिळत नाही, चिंतेचा विषय सुद्धा आहे. या सामन्यामध्ये कशा परफॉर्मन्सची अपेक्षा आहे? जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू आम्ही. नेरे संघाचे फलंदाजी म्हटली प्रवीण तुझ्यावर अवलंबून असते. आज समोर चिंचपाडा संघ यांच्या विरुद्ध आपल्याला दोन हात करायचे. बॅटिंग लाईनअपवर तुझ्या व्यतिरिक्त अजून कोणत्या खेळाडूंकडून तुला चांगल्या खेळाची अपेक्षा असेल? आदित्य झाला, किरण, उमेश, सूरज हे चांगले खेळाडू आहेत. त्यांच्या जीवावर मी खेळायचा प्रयत्न करेन. मागच्या वर्षी या स्पर्धेचा तू मालिकावीर मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरला होता, या स्पर्धेमध्ये खेळून या वर्षीचं स्वप्न काय असेल? आम्ही जिंकायचा प्रयत्न करू, मालिकाचं असं काय नाही, आम्ही चषकावर नाव कोरण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद प्रवीण, धन्यवाद दोन्ही संघांना, तमाम पाहुण्यांकडून दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि वळूया पुढच्या सामन्याच्या आपण लढतीकडे, तत्पूर्वी जाऊया या सामन्याच्या लेखाजोखाकडे. हां, थँक्स सागरा. और इसी के साथ एक सफल गेंद की समाप्ति. रनआउट गेंदों के बीच में हम समीकरण देख रहे हैं, 10 गेंदें बची है और जीत के लिए 40 रन चाहिए. सुकेश भोपी बढ़िया गेंदबाजी की यहाँ पर प्रदर्शन, शातिर गेंदबाजी हो रही है. लेंथ लाइन और दिशा के साथ पूरी तरह से गेंदबाजी करते हुए सुकेश, 9 गेंदें बची है और मोरबे 11 क्रिकेट टीम को जीत के लिए 40 रन चाहिए. और डी विकेट आगे निकाल कर खेले समाधान, इस बार गेंद जा रही है स्लिम डाउन के रीजन में गेंद जाती हुई, लेकिन बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट हम देख रहे हैं. एक रन पर मात्र संतुष्ट होना पड़ा है और एक रन से यहाँ पर आरोग्य स्पोर्ट मोरबे 11 क्रिकेट टीम का यहाँ पर काम नहीं बनने वाला है. रनों की गति और बढ़ेगी, टीम के रन संख्या 19, जीत के लिए 8 गेंदे और 40 रन चाहिए. ये मुकाबला धीरे निश्चित रूप से 45 रन चाहिए. सुकेश पोपी गेंदबाजी के लिए तैयार, सामना करेंगे संकेत भगत. ये बल्लेबाज के पास काफी बड़ी क्षमता है, बड़े स्ट्रोक खेलते हैं ये बल्लेबाज. संकेत खेलने के लिए तैयार, इस बार गेंद टपकाने के बाद थोड़ी उछाल थी अंदर की तरफ आई, बैकफुट पर जाकर बल्लेबाज पूरी तरह से कमेंट हुए. गेंद को खेला मिड विकेट क्षेत्र में, लेकिन वह तब तक बल्लेबाजों के पास एक रन लेने का समय मिला. इसी एक रन के मदद से संकेत ने अपना खाता खोला, टीम का स्कोर पहुंच यहां पर आगे बढ़ता हुआ 20, जीत के लिए 7 गेंदे और 44 रन चाहिए. सफर काफी लंबा है, मुकाबला धीरे धीरे मेरे हिसाब से यहाँ पर वाकड़ी क्रिकेट टीम के आगोश में यह मुकाबला जाता हुआ हमारे साथी स्कोरर निश्चित रूप से सोमनाथ पाटिल हमें जानकारी देते हुए. और इसी के साथ और की समाप्ति अंपायर सैंडी पालकर मैन फ्रॉम केवल हमें इशारा देते हुए घोषित करते हुए 4-3 ओवर की समाप्ति. 3 ओवर की समाप्ति के बाद आरओएस स्पोर्ट मोरबे 11 क्रिकेट टीम की रन संख्या बन चुकी है, यानी कि 7 विकेट खोने के बाद 20. आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. ही क्रिकेट स्पर्धा आपण मित्रांनो आमदार चषक 2019 पर्व पाहतो. 183 देशांमध्ये लाईव्ह प्रसारण करण्यात आलेलं आहे. जे प्रेक्षक घर बसल्या युट्यूबद्वारा क्रिकेटचा आनंद घेतात आमच्या साई प्रीतच्या माध्यमातून, टेलिकास्ट लाईव्हच्या माध्यमातून, खऱ्या अर्थाने साई प्रीतचे सर्व आमचे मित्र संदेश शेलके, त्याच्यानंतर चंदू वाघमारे, प्रेम वाघमारे, सुजय असतील, तुम्हा सर्वांचं सूरज, तुम्हा सर्वांचं आम्ही मनपूर्वक इथे अभिनंदन करतो. अतिशय चांगलं योगदान, साऊंड सिस्टीमचं मनपूर्वक अभिनंदन. गेंदे बची छे और जीत के लिए अभी 44 रन चाहिए. नए गेंदबाज आदित्य मोरे बल्लेबाजी के लिए तैयार. बल्लेबाज संकेत भगत द स्ट्राइकर बल्लेबाज से आक्रामक बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं. बिल्कुल संकेत के पास एक अच्छा मौका है इस मैच में. बिल्कुल निश्चित 6 गेंदे बची है, लेकिन अपने तरफ से किस तरह का परफॉर्मेंस करते हैं. ये संकेत ने गेंद को उड़ाया, इस बार गेंद को भेज दिया अपने दर्शकों को सलामी देता हुआ धन धनाता हुआ सिक्सर. टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई 26 पर. संकेत के पास
एक मौका इसलिए है कि ये बल्लेबाज आठवें नवे नंबर पर बल्लेबाजी के लिए आए हैं कि ये अच्छी परफॉर्मेंस करेंगे तो बिल्कुल आगे ये बल्लेबाज को चार या पांच नंबर पर खेलने का मौका जरूर मिल सकता है क्योंकि क्षमता है। इथे अपन पाहतो खाणाव ग्राम पंचायतीचे माजी सरपंच लवशेट पाटील साहेब यांच्या वतीने इथे शुभेच्छा देण्यात आलेले आहेत। क्रिकेटचा आनंद घेतात मैदानाच्या बाहेरून। तुमचा आम्ही रोशनशेट पाटील आमचे मित्र कोपरोली यांच्या वतीने इथे स्वागत करतो। तो बिल्कुल एक बार फिर से गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। आदित्य मोरे जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी राइट आर्म ओवर द विकेट। संकेत के लिए गेंद हवा में जरूर और इस बार उड़ाया, गेंद गई मिड विकेट सीमा रेखा के बाहर बिन बादल बरसात 6 रनों के लिए। बिल्कुल टीम के रन संख्या आगे बढ़ती हुई यानी कि 32। दोस्तों ये बल्लेबाज जब बल्लेबाजी करने के लिए मैदान में आए थे मैंने जरूर कहा था कि यह बल्लेबाज के पास काफी बड़ी क्षमता है लेकिन नंबर 9 पर बल्लेबाजी करने का मौका मिला है। या अच्छा संकेत देते हुए क्या बढ़िया बल्लेबाजी, दमदार बल्लेबाजी, लगातार 3 गेंदों के ऊपर 3 छक्के, दमदार बल्लेबाजी, टीम के रन संख्या आगे बढ़ती हुई यहाँ पर 38। डीजे मास्टर संकेत ने लगातार 3 गेंदों के ऊपर 3 छक्के दागे और ये मोरबे क्रिकेट टीम के कप्तान आदेश पांडव के लिए संकेत होगा सीनियर क्रिकेटर कि ये बल्लेबाज को आपको बिल्कुल यानी कि अगले क्रम पर बल्लेबाजी करने का मौका जरूर देना होगा क्योंकि ये बल्लेबाज यंग है, यंग ब्रिगेड है, टैलेंट है बल्लेबाज के पास तो बिल्कुल 4 या 5 नंबर पर मौका देना चाहिए। ये देखे इस बार गेंद को खेला डीप एस्टा का और रीजन में एक रन आसानी के साथ रन नहीं लिया क्योंकि अंतिम 2 गेंदें बची है क्योंकि पिछले साल हमने ये क्रिकेटर की बल्लेबाजी देखी थी, करारे शॉट खेले थे नाइट प्रतियोगिता में और आज मौका मिला 90 नंबर पर बल्लेबाजी करने का। तो सभी तमाम दर्शकों का मोरबे क्रिकेट टीम के बल्लेबाजी के दृष्टिकोण से सबका दिल जीता ये बल्लेबाज ने। और वाकड़ी क्रिकेट टीम के गेंदबाजों का जिक्र करना होगा, बढ़िया यहाँ पर गेंदबाजी की है वाकड़ी क्रिकेट टीम के गेंदबाजों ने। खास तो रमेश पवार का भी जिक्र करना होगा, यहाँ पर बढ़िया गेंदबाजी की, बढ़िया बल्लेबाजी की। सुकेश भोपी एक जबरदस्त फॉर्म में नजर आए, उन्होंने भी काफी अच्छी गेंदबाजी की लेकिन आदेश मस्कर ने क्या लाजवाब गेंदबाजी की थी, 4 बल्लेबाजों को 7 रन देकर घर का रास्ता दिखाया था और विपक्षी क्रिकेट टीम को पूरी तरह से बैकफुट पर भेजने का काम किस गेंदबाज ने किया होगा। तो आदेश मस्कर ने रिवर्स भी अटेंड किया, गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए और इसी के साथ आरवी स्पोर्ट मोरबे 11 क्रिकेट टीम परास्त, जीत हासिल की है गांव देवी वाकड़ी क्रिकेट टीम ने, सुपर 8 में क्वालिफाई हो चुकी है गांव देवी वाकड़ी क्रिकेट टीम के हार्दिक अभिनंदन। आता प्रेक्षक सामने मध्य इतने गांव देवी क्रिकेट संघ वाकड़ी क्रिकेट संघाने सुपर 8 मध्य प्रवेश के लिए आमदार चषक 2019